नमस्कार, मी डॉक्टर श्रेणी दरस्कर. आज आपण एका पेशंटचं फीडबॅक घेणार आहोत, ज्यांचं मी 3 महिने झालं, चार महिन्यापूर्वी ACL आणि मेनिस्कस यांचे ऑपरेशन केलं होतं आणि ते स्वतः पण डॉक्टर आहे. बोला सर. आय एम हॅपी टू बी अ पेशंट, की ज्यावेळेला एक डॉक्टर स्वतः पेशंट म्हणून असतो ना, तर त्यावेळेला त्याचं केसकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदललेला असतो. माझं डायग्नोसिस ज्यावेळेला झालं, ACL लॅटरल मेनिस्कस आणि PCL ला पण इंजुरी होती. त्यानंतर मग मी राहिला इगतपुरीला होमिओपॅथी प्रॅक्टिशनर. मग आमचं इगतपुरीवर नेऊन बोलले, आता 20-22 वर्षापासून आमचा ओढा नाशिककडे कमी आणि मुंबईकडे जास्त असतो. मग तो ओढा असल्या कारणाने की स्पष्ट होतं की माझा माइंडसेट होता की आपल्याला नाशिकमध्ये नाही करायची, आपण मुंबईला जाऊन करूया. म्हणून मग मी मुंबईला 2 सरांची ओपिनियन घेतली, एका ठिकाणी मेडिक्लेमसाठी डॉक्युमेंट पण प्रोसेसला टाकले. पण थोडासा एक डिलेमा होता आणि म्हणून मी 2 डॉक्युमेंट द्यायचे राहू दिले होते. आणि बाय द टाइम ज्यावेळेला स्वेलिंग असते थांबायला लागलं, म्हणून मग नाशिकलाच डॉक्टर मित्र, मला इगतपुरीचे बरेच लोकांनी मुंबईचे बरेच नावं सांगितली. नाशिकचे आमचे मित्र डॉक्टर भरत पाटील, त्यांना मी रिपोर्ट पाठवला. एक्सपेक्टेड होतं की ते त्यांच्या टीम मधलं कुणाचं तरी नाव सांगतील. त्यांनी मला दारस्कर सरांचं नाव सांगितलं. नाव मी ऐकलेलं होतं, पण क्लिनिकचं नाव जे होतं ते नियन शोल्डर क्लिनिक, तर ते म्हटल्यानंतर तेवढं काही मला त्यावेळेला क्लिक झालं नाही. पण मी म्हटलं हा म्हणतोय तर आपण एकदा जाऊन बघूया. मी आणि मिस ज्यावेळेला तुमच्याकडे आलो, माझ्याकडे अजूनही तो पेपर सांभाळून ठेवलेला आहे पहिल्या दिवशी. हा फर्स्ट डेचा समजून सांगा. हा त्या दिवशी तुम्ही तो अर्धा पावता जो दिला ना, म्हणजे माझे जेवढे प्रश्न होते की मी चालायला कधी लागणार, मला म्हणजे महत्वाचा प्रश्न होता मांडी घालू शकेल की नाही. कारण माझे जे एक मित्र आहेत डॉक्टर, तर त्यांचं 2 रिकन्स्ट्रक्शन नाशिकमध्ये झालेलं आहे, तर त्यामुळे तो एक मनामध्ये मला भीती पण होती की आपण नाशिकमध्येच एका डॉक्टरांना दाखवतोय तर तो सक्सेस येईल की नाही. आणि त्याने मला सांगितलं की मला अजून मांडी घालता येत नाही, 1.5 वर्षापासून तो सफल होतोय. आणि मग या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर पण मात्र तुम्ही जे समजावून सांगितलं त्यानंतर मी कन्व्हिन्स झालो. मिसेस सोबत होती, तुमचं क्लिनिक बाहेर सोडल्यानंतर मी तिला म्हटलं की आता याच्या इथून बाहेर पडल्यानंतर कुणाचं ओपिनियन आपल्याला घ्यायचं नाहीये. आणि म्हटलं करायचं तर सरांकडेच करायचं, म्हणजे बेसिकली इनिशियल समजवणं ती गोष्ट. ते सगळ्यात मोस्ट, त्या दिवशी सर तुम्ही आम्हाला कंप्लीट अर्धा तास दिलेला होता आणि ओपीडी मध्ये तुमच्या इथं बाहेर रांग लागली. म्हणजे तुम्ही घाईत नव्हतात की बाबा मला पुढचे पेशंट काढायचे आहेत म्हणून. मग याला, मी तर डॉक्टर होतो, मेडिक होतो, काही टर्म मला माहिती पण होत्या की या 10 मिनिटात एखाद्याने समजून पण दिलं. ती गोष्ट तशी ते तुम्ही नाही केलं, एक तिथून मी पूर्ण कन्व्हिन्स झालो. वैयक्तिक मी ऍज अ पेशंट म्हणून माझी एंजिओप्लास्टी झालेली, हाय रिस्क होतं. मग हाय रिस्क म्हटल्यानंतर हे टेन्शन की चला बाबा आता सर्जरी, हा पार्ट तुमचा तुम्ही कदाचित बरा करणार, व्यवस्थित पार पाडणार तुमची भूमिका, पण पोस्ट ऑफ केअर माझी कशी होणार. त्यानंतर मला इंटर ऑफ अनेस्थेटिस्ट कडनं व्यवस्थित मग मी तो थोडासा डिलेमा जो होता माझा, मग ज्यावेळेला मी तुमच्याकडे सर्जरीच्या 1-2 दिवस आधी आलो, मग तुम्ही मला म्हटले हॉस्पिटलला ऍडमिट झालो. मेडिक्लेमला पण मला अडचण काही आली नाही, म्हणजे डॉक्युमेंट प्रोसेसिंग झालं. म्हणजे सरांनी मला ज्यावेळेला विचारलं की ऑपरेशन कधी करायचं, तर आमचं पोच परंपरागत चालत आलेलं आहे की गुरुवार आपल्यासाठी चांगला दिवस असतो. सरांना मी गुरुवार बोललो आणि मंगळवारी डॉक्युमेंट प्रोसेसिंगला दिले. पण मला हॉस्पिटलमधून फोन आला की सरांना गुरुवारी सर्जरी जास्त आहे, तर तुमची सर्जरी शुक्रवारी. तुमची सर्जरी आपली 1 दिवस पोस्टपोन झाली. थोडंसं मन नाराज झालं किंवा गुरुवारी करत नाही, पण ते की माझं मुहूर्त नव्हतं की गुरुवारीच करायला हवं असं. मग मी सरांची परत फोनवर बोललो. ही एक चांगली गोष्ट आहे सरांची की फोनवर अवेलेबल असतात, आणि नसले बिझी असले तर कॉल बॅक येतो सरांचा. तर मग मी सरांशी बोललो, मग सर मला म्हटले की तुमचं ACL प्लस PCL आपल्याला SOS लागू शकते, तर मग आपण थोडस मी त्या दिवशी दुसरी कुठली सर्जरी ठेवणार आहे, जेणेकरून वेळ तुम्हाला जरी जास्त लागला तर आय कॅन डू इट कम्फर्टेबली. सर्जनचा कम्फर्ट झोन हा सगळ्यात महत्वाचा. म्हणून मग मी ते गुरुवारचं शुक्रवार झालं, म्हटलं डझन मॅटर्स. गुरुवारी ऍडमिट झालो. हॉस्पिटल ऍडमिट झाल्यानंतर सर्वात चांगली गोष्ट की गेल्यानंतर माझा रात्री ECG झाला, म्हणजे मी हार्ट पेशंट असल्या कारणाने त्रास काही नसताना. पण दुसऱ्या दिवशी ओटीक ज्यावेळेला मला घेतलं ऑपरेशन थिएटरला, त्यावेळेला पण अजून एक ECG झाला. आणि इम्पॉर्टंट गोष्ट सर की सर्जन आणि टीम, म्हणजे सर्जरी हा फक्त पार्ट तुमचा झाला,
यू विल डू द सर्जरी, पण रेस्ट ऑफ द अनेस्थेटिस्ट, त्यांचे असिस्टंट, इंटेन्सिव्हिस्ट, हॉस्पिटल, आरएमओ, तिथला वॉर्ड बॉय पासून सगळी गोष्ट, त्यावेळेला त्या आउटकम चांगले येतात. आणि माझ्यासारखं आम्हाला जेव्हा सरांनी शिकवलं होतं, तर सर्जरी ही एक मोठी शिप आहे आणि सर्जन इज अ कॅप्टन ऑफ शिप. येस, बाकी सगळे लोक त्या लोकांनी हलवायचे असतात जो सर्जन सांगतो ते, कारण अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी ही सर्जनची असते. कारण मामा मावशींनी वॉर्ड बॉयने केलेली ही चूक ही सर्जनच्याच अखत्यारीत असते. येस, पुढे. तर माझी ज्यावेळेला सर्जरी सुरू होती, अनेस्थेटिस्ट सर, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट की सरांना जे माझ्या सर्जरीच्या वेळेला असिस्ट करत होते, ही इज ऑल्सो ऑर्थोपेडिक सर्जन. माझं ड्रेसिंग अंडर, इनफॅक्ट एम एस ऑर्थोची फेलोशिप आहे, माझ्या अंडर ज्युनियर एम एस ऑर्थो पण आहेत ज्यांना मी ट्रेन करतो. आणि अजून एक सांगायचं की एक माणसांना तुम्ही विचारले की मॅडम सुद्धा आतमध्ये होत्या, ती पण गोष्ट आहे. माझे मिसेस पण डॉक्टर आहेत, तर त्याच्यामुळे सरांनी आलो, म्हणजे आम्ही म्हटलं की मिसेस म्हटल्यात माझ्या, किंवा मी थांबलं तर चालेल का सर, तर सरांनी एकदम कम्फर्टेबल येऊ सांगितलं, कुठले आडेवेडे नाही घेतले की तुम्ही का थांबायचं वगैरे काय नाही. आणि एक मला जेन्युइननेस एक सांगावं असं वाटतं सर, की कदाचित असं होऊ शकतं किंवा झालंही असतं की आपण अॅनेस्थेशिया देताना दोन लिगामेंट करायचे म्हणून दिले नव्हता, पण सरांनी स्कोप टाकला, 5 मिनिटांनंतर मला सांगितलं, मी कॉन्शियस होतो आणि मध्ये कर्टन होता की ऑपरेशन काय चाललंय मला दिसत नव्हतं, पण स्क्रीनवर दिसत होतं की स्कोप वगैरे काय चाललेले काय नाही. मला कळलं नाही तर मी सरांना बोलून विचारायचो, सर मला सांगायचे. तर जेन्युइननेस जी असते ना, म्हणजे जी वैद्यकीय क्षेत्रामध्ये खूप जास्त गरजेची आहे आजच्या काळात, तर पहिल्या 5 मिनिटात सरांनी सांगितलं की सर आपल्याला पीसीएल करायची गरज नाही, तुमचं फक्त एसीएल जो दिलेला आहे तोच आपण नवीन रिप्लेस करून टाकणार. आणि अवघ्या मला वाटतं 40-45 मिनिटांमध्ये माझी सर्जरी संपली. संपल्यानंतर मग पूर्ण सर्जरीमध्ये आपण जे ओपीडीला डिस्कशन केलं होतं ते सगळं ऑन स्क्रीन आपण काय काय डिस्कस केलं, ती गोष्ट ऑन टेबल ऑपरेशन मध्ये काय काय होती ते सगळं डिस्कशन. आणि पेशंटला आधी समजवलेलं असेल ना, तर मी तिथे काय बोलतो ते पण कळतं, ती गोष्ट अजून अप्रिशिएट पण होते. खूपदा माझे पेशंट ना स्पोर्ट्स वाले असतात, जे क्रिकेट फुटबॉल खातात, तुम्ही डॉक्टर म्हणून ती गोष्ट माहीत होती. बरोबर, स्पोर्ट्स वाले लोकांना त्यांना क्युरियोसिटी असते लिगामेंट्स काय असतात, मला खेळताना काय होतं. सो हे भरपूरदा डिस्कशन ना माझ्या ओपीडीतच होतं. स्पोर्ट्स वाल्या लोकांना पण मी तेवढंच समजून सांगतो जेवढं तुमच्यासोबत होतं, आणि ती गोष्ट ऑपरेशन करताना दाखवून पण दिलेली असते, त्यांना ते पण माहीत राहतं. ती गोष्ट इम्पॉर्टंट आहे. तर सर्जरी झाली, पोस्ट ऑफ आयसीयू मध्ये मला ठेवलं 1-12 तास, त्यानंतर मग माझ्या रूमला शिफ्ट केलं गेलं. मोस्ट इम्पॉर्टंट अशा सर्जरी झाल्यानंतर ज्यावेळेला कॉन्स्टिपेशन होतं, पहिल्यांदा स्टूल पास करायचे असते आपल्याला, त्यावेळेला सगळ्यात इम्पॉर्टंट रोल येतो तो वॉर्ड बॉयचा. आणि बऱ्याचशा हॉस्पिटलला ना मग काय असतं त्याच्या अपेक्षा किटली गरम असं बऱ्याच ठिकाणी असतं, ती गोष्ट मला तुमच्या हॉस्पिटलला बघायला नाही मिळाली. इतका जेन्युइन होता, मला वाटतं समाधान, त्या मुलाचं नाव समाधान, नावाचं समाधान, त्याने खूप समाधान त्याने एकदम म्हणजे डाऊट वर खूप व्यवस्थित मला क्लिनिंग वगैरे सगळं आता ह्या लोकांच्या गोष्टी असतात. पुढे ड्रेसिंग साठी सरांचा एक प्रॉपर माणूस अपॉइंट केलेला आहे, म्हणजे कोणी येऊन तुमचं ड्रेसिंग करणार नाही. पहिल्या ड्रेसिंगला स्वतः सरांचे असिस्टंट सर्जन होते, त्यानंतर सेकंड ड्रेसिंग ज्यावेळेला करायची होती तर त्यावेळेला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होताना तो प्रॉपर सरांचा जो ड्रेसर आहे तो ड्रेसर येऊन ड्रेसिंग करून गेलेला. तिथे पण आपण सगळ्या गोष्टी नवीन वापरतो, कोणत्याच रियूज नाही. ते ना छोट्या ऑपरेशन पासून मोठ्या ऑपरेशन करत घेतलेली केअर असते, जी गोष्ट ऍट द एंड पेशंटच्या रिझल्ट मध्ये इफेक्ट करते. आणि ज्या वेळेला माझा डिस्चार्ज झाला तर डिस्चार्जच्या वेळेला यू मे नॉट बिलीव की मला क्लेम डिपार्टमेंटकडनं फोन आला की तुमचं क्लिअरन्स झालेलं आहे. मी माझ्या भावाला पाठवलं, तो जाऊन फाईल घेऊन आला. मला कुठं काही कुठली सही करायला लागली नाही, डिफरन्स अमाऊंट जी होती ती भरली गेली फक्त. आणि त्यानंतर म्हणजे क्लेम कंपनी जे देत नाही असे जे काही असतं ते. आणि त्यानंतर डिस्चार्ज एकदम कम्फर्टेबल म्हणतो ना आपण, किरकिर नाही, किटकिट नाही, काहीच नाही, काहीच नाही. फक्त ऑपरेशन चांगलं होणं महत्वाचं नाही, या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पेशंटचा कम्फर्ट, पेशंटचं मेंटल सॅटिस्फॅक्शन आणि ऍट द एंड रिझल्ट असतो.
आजकाल ना सर रिझल्ट आहेत म्हणजे ना लोकांना आता हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटॅलिटी पण हवी असते. सर्व्हिस इंडस्ट्री आहे. सर्व्हिस गोष्ट तुम्ही पेशंटला रिझल्ट तर असतातच पण तुम्ही सर्व्हिस सुद्धा चांगली दिली तर ती गोष्ट आउटकम ला मॅटर करते. आणि ते झालं मी घरी गेलो डे 5 ला, डिस्चार्ज 2 दिवस लेट व्हायला, मध्ये संडे होता त्यामुळे तो डिले झाला माझा डिस्चार्ज थोडा, नाहीतर डे 3 डे 4 ला तुम्ही सोडत असतात रेग्युलरली. घरी गेलो डे 10 ला मी इथे ड्रेसिंगला आलो. आता डॉक्टर असल्या कारणाने किती दिवस घरी थांबायचं म्हणजे आम्हाला लोकांना चेन नाही पडत ना, आम्हाला असं वाटतं बघितल्याशिवाय असं ते जिरत नाही खाल्लेलं असं म्हणा. तर सरांकडे डे 10 ला आलो ड्रेसिंगला, ड्रेसिंग केली मग सरांना वाटलं आता क्लिनिक कधी जॉईन करत आहे, मला म्हटलं की वॉकर घेऊन ऑटोमध्ये वगैरे तुम्हाला जाता येईल, इच्छा असते तर मार्ग दिसतो. बरोबर, त्या पद्धतीने तो मार्ग बरोबर काढला. शोधून काढतो मग 11व्या दिवसापासून मी ऑपरेशनच्या 11व्या दिवसापासून मी क्लिनिक जॉईन केलं. 11व्या दिवसापासून ते 15व्या दिवसापर्यंत माझं क्लिनिक जाऊन येऊन होतं. त्या पद्धतीने मी एकदा जायचो, मी घरी आलो की मग थांबायचो. 15व्या दिवशी परत ड्रेसिंगला आलो, स्टिचेस काढले गेले आपले ते व्यवस्थित निघाले. डे 16 पासून ब्रेस होता, फिजिओथेरपी चालू झालेली होती. हे एक सगळ्यात महत्वाचं असतं की प्री ऑप सरांनी मला फिजिओथेरपी घ्यायला लावलेली होती. स्टिफनेस माझ्या नी जॉईंट मध्ये होता आणि त्या गोष्टीचं कारण मी ज्या फिजिओथेरपीस्ट मॅडम कडे जायचो नाही, इतर मी सेलच्या केसेस ज्या वेळेला तिथं बघितलेल्या फिजिओथेरपीला पोस्ट ऑफ आलेल्या, तर त्यांना अक्षरशः ती इतकं पेनफुल व्हायचं फिजिओथेरपीचं की मी म्हटलं चलो की मी नशिबवान होतो की आय वॉज देअर विथ गुड सर्जन अँड गुड हँड्स. आणि मग फिजिओथेरपी कंटिन्यू राहिली. कंटिन्यू राहिल्यानंतर हळूहळू ब्रेस पण गेला. वॉकर मला वाटतं माझा 20व्या का 22व्या दिवशी वॉकर निघाला होता. आणि वॉकर ज्या वेळेला सुटला तर मी तुम्हाला विचारलं की एक माइंडसेट असतो, मी डॉक्टर जरी असलो तरी मी पेशंट होतो. बरोबर, तर माइंडसेट माझा घरून तुमच्याकडे येताना हा होता की आता हे वॉकर सुटेल आणि काठी घेऊन चालायला लागेल. तुम्ही मला कॉन्फिडन्स दिला इथे की सर हा वॉकर नसलं तरी तुम्ही चालू शकता. आणि सरांनी ते मला चालून दाखवायला लावलं क्लिनिक मध्ये, मला तो कॉन्फिडन्स आला की नाही आय कॅन वॉक. आणि मग मला काही त्या काठीची गरज लागली नाही आणि मग झालं तिथून मग मी वॉक सुटलं. फिजिओथेरपी कंटिन्यू राहिली. एवढी फास्ट रिकव्हरी ना युजली अशा केसेस मध्ये मी आता मी डॉक्टर असं मला 22-23 वर्ष झालेली प्रॅक्टिसला, इतर रुग्णांमध्ये एवढ्या फास्ट रिकव्हरी दिसत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट लोकांचं सगळ्यात महत्वाचं हे असतं की मांडी कधी घालता येणार. सरांकडे मी रिसेंटली एक पेशंट पाठवला, त्यावेळेला माझ्या सर्जरीला 3.5 महिने झालेले होते. त्याला मी समजावून सांगितल्यानंतर मी त्याला माझ्या क्लिनिकमध्ये एका बेडवर त्याला मांडी घालून बसून दाखवलं. मी आज पण मला मांडी घालून आज पण आम्ही मांडी घालून म्हणजे हा कॉन्फिडन्स असतो. मला आता जिना चढता उतरता येतो, मला वॉकला जात आहे आणि विदाऊट एनी सपोर्ट, म्हणजे असं काही नाही का कुठलं सपोर्टिव्ह घातलेला आहे आणि त्यानंतर मी करू शकतो. ठीक आहे, धावण्या पळण्याला मर्यादा आहे, हळूहळू ते पण कमी होणार, पण तरी पण एक 3 महिन्यामध्ये एवढी चांगली रिकव्हरी मी एक्सपेक्ट पुढे करते. आणि एवढे चांगले आउटकम नाशिक मध्ये मिळतील याला थोडासा डाऊट होता. त्याच्यामुळे सांगतो सर, मला 11व्या दिवशी तुम्ही क्लिनिकला जाऊ शकता हे मुंबईच्या डॉक्टरांनी सांगितलेलं. नाशिक मध्ये ती गोष्ट तुमच्याशी माझा हा विषय ना त्यावेळेला राहिला होता की मी क्लिनिक कधी जॉईन करेल पहिल्या विजिटला डिस्कस करायचा, पण ते आठवताना नाही सगळं इतकं जुळून आलं ना की मी एक्झॅक्टली डेली येऊन चौकडीला गेलो. जे मुंबई पुण्यात मिळत अंगावर काटे येत आहेत की नाशिक मध्ये पण मिळालं सर. आणि आय एम हॅपी की म्हणजे नंतर कळलं तुमच्याविषयी की तुम्ही ब्रिज कँडी लावतात मुंबईला, इथे नाशिक मध्ये आहात, शोल्डर मध्ये तुमचं चांगला एक्सपिरियन्स आहे, युजली कोणी ऑर्थोस्कोपीला अप्रोच नाही होत. ह्या गोष्टी ऐकल्यानंतर खूप कॉन्फिडन्स वाढला माझा. आणि मी इतर रुग्णांना पण विनंती करेल, एस्पेशली जे नी आणि शोल्डरशी संबंधित आहेत, तर त्यांनी सरांच्या जे स्किल्स आहेत की यू आर इन्व्हेस्टिंग ऑन युअर स्कोप्स, जे इन्स्ट्रुमेंट महागडी भरपूर असतात आणि सरांकडे प्रत्येक सेटअपसाठी वेगळे इन्स्ट्रुमेंट नाही, वेगळा स्कोप प्रत्येक सेटअपसाठी सरांनी वेगळा ठेवलेला आहे. माझ्याकडे ऑलमोस्ट टोटल 4 सिस्टम्स आहेत स्वतःच्या, म्हणजे माझ्या हॉस्पिटलची सिस्टीम सुद्धा मी वापरत नाही, कारण ती गायनेकोलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट, जनरल सर्जन ते लोक वापरतात, जे आम्हाला ऑर्थोपेडिक मध्ये चालत नाही.
मग मी एक घेतली, नंतर माझे नंबर्स पडले, सो मला एकच स्कोप दुसऱ्या पेशंटला वापरायला लागायचं. सो ती गोष्ट तुम्ही योग्य नसते. मग अशा वेळेस मी दोन घेतले. मग हळूहळू नंबर वाढला, तर आता माझ्याकडे चार सिस्टम आहे. सो एका दिवशी चारही ऑपरेशन झाले तरी प्रत्येकाला वेगळी सिस्टीम वापरली जाते, जी गोष्ट ऍट द एंड इन्फेक्शन रिस्क कमी करण्यासाठी वापरली जाते. ती गोष्ट टीकेआरमध्ये जास्त गरजेची असते. सर्व सर्जरीपेक्षा तर टीकेआरला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर हे असतं की ज्या वेळेला आपण फंड्सवर येतो की पैसे मला फीस किती द्यायला लागणार आहे, तर हे पण थोडस अवेअरनेस व्हायला हवा. म्हणजे तुम्ही मोबाईल घेतला खराब झाला तर फक्त कॉस्ट वाया जातो, बरोबर. ऑपरेशन केलं आणि खराब झालं तर ती गोष्ट फक्त कॉस्ट पुरती मर्यादित राहत नाही, पेशंटला पण त्रास देते. आणि रिव्हिजन सर्जरी जे मोर डिफिकल्ट असतात, रिव्हिजन सर्जरी मोर कॉस्टली असतात आणि रिझल्ट पण थोडे कॉम्प्रोमाइज असतात, त्याच्यामुळे पहिल्यांदाच करताना चांगलं करणं शुड बी द प्रायोरिटी. हे आहेच. म्हणजे शेवटी कसे की आता ज्या वेळेला आपण हे टाकतो ना की इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेला सरांना करायचे आहे, तर अल्टिमेटली इट कॉस्ट टू यू, आणि अल्टिमेटली ती कॉस्ट मधून जर आउटकम चांगले येणार असतील तर वी हॅव टू पे फॉर दॅट. तरी पण माझा कॉस्ट आय थिंक रफली ऍट पार्टच आहे. नाही एक कसं असतं सर, म्हणजे मी असं हे नाही की तुमची कॉस्ट नाही बोललो मी. एक सर्जरीला कोणीतरी 75,000 घेतं, एक व्यक्ती 1,00,000 गेला आणि एखादा 1,25,000 करतो. तर मग आता आपण फील्ड मधले आहोत, आपल्याला ह्या गोष्टी आहे. पेशंटला कन्फ्युजन हे राहतं ना की 1,25,000 ज्याने घेतले त्याने मला लुटलं. त्याला हे तर माहिती पाहिजे ना, 1,25,000 घेणार जर का चार स्कोप त्याचे चार सिस्टम मध्ये इन्व्हेस्ट करत असेल तर इट विल ऍड द कॉस्ट थोडासा. आणि ऍट द एंड या सगळ्या गोष्टी पेशंट बेनिफिट साठी वापरलेल्या. एक्झॅक्टली. आणि याच्यात काय होतं ना सर की आता स्कोप जो तुम्ही पहिला ज्या वेळेला घेतलेला असेल आणि आता चौथा जो घेतलेला आहे, टेक्नॉलॉजी डेव्हलप होते जेवढी डेव्हलप होणार जसं आता आपल्या सगळ्या गोष्टी तुम्ही बिंग अ डॉक्टर असल्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाज येतो. बरोबर बरोबर. पेशंटला म्हणजे स्क्रीन टच मोबाईल आपण ज्या वेळेला पहिल्यांदा घेतला होता ना तो खूप महाग यायचे, पण त्यावेळेस असं असं दाबायला लागायचं. हो, आता तुम्ही असं करत ती गोष्ट म्हणजे रिफ्रेश रेट वाढला की आता मोबाईलचा रेट वाढतो, टेक्नॉलॉजीला ही गोष्ट वाढत चालते. आणि म्हणजे एंड ऑफ द टॉक, म्हणजे मला असं वाटतं की पेशंटने ना या गोष्टींचा विचार कमी करायला हवा. की म्हणजे आता मुंबईच आहे ना, जसं आता तुमच्या बाबतीत मला एक अनुभव आला रिसेंटली, एक सीबीटीएस आहेत आपले नाशिकमध्ये, त्यांच्या बाबतीत ते खूप चांगल्या उत्तम आता यायला गेले. म्हणजे नाशिकची जी मेडिकल फॅटर्निटी आपली चेंज होते ना आता, म्हणजे खूप आश्वासक आहे सर. मी इनफॅक्ट नाशिकमध्ये काम चालू केल्यापासून ना खूप सारा जो ट्रेन मुंबई पुण्यात जायचा तो आता नाशिकमध्ये थांबायला लागला, कारण त्यांना ना नाशिक पण तेवढं अप्रिशिएटिंग वाटायला लागलं की ती गोष्ट होऊ शकते. मला बिंग अ डॉक्टर, मला नाशिक म्हटलं, पुण्यातल्या पण एका म्हणजे प्रतिथेश सर्जनचं नाव मित्राने का सजेस्ट केलं, तर डॉक्टर असल्या कारणाने मित्र मला त्याच्यामुळे तो काही इश्यू नव्हता. पण एक आहे सर की मला नंतर पहिल्यांदा जेव्हा मी तुमच्याकडून इथून निघालो मी तर फायनल झालेलंच होतं, पण तरी मग मित्रांशी चर्चा करता करता की डॉक्टर श्रेनिक धारस्कर यांचं नाव यायचं. मग नाव आल्यानंतर मला, मी जेवढ्या आपल्या फॅटर्निटीत बोललो तर मला बोलायला समाधान वाटतं की डॉक्टर आणि डॉक्टरांच्या कुटुंबातले पेशंट हे मॅक्सिमम तुमच्याकडे आलेले मी आतापर्यंत ऐकले नाशिकमध्ये. मॅक्सिमम माझे पेशंट डॉक्टरच पेशंट. हा, ज्या वेळेला डॉक्टर स्वतः आणि त्यांच्या फॅमिलीतले पेशंट जर का सरांवर विश्वास ठेवत असतील त्याच्या पुढे माझ्यासारखे अजून काही बोलणं चुकीच असतं. गोष्ट चांगली आउटकम नक्कीच. म्हणजे तो रिमार्केबल अचिव्हमेंट आहे सर ती. बाकीचं सोडून द्या, बाकीच्या आयुष्यात प्रत्येकाला मिळते ही गोष्ट प्रत्येक सर्जनच्या आयुष्यात नाही सर. प्रत्येक सो आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स फॉर दॅट, कारण ते काही इझिली एका दिवसात एका वर्षात नाही ती गोष्ट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुमची आणि कन्सिस्टंटली ते तुम्हाला तसे परफॉर्म करायला लागते, त्यावेळेला तसं होतं. तर ती गोष्ट सो धन्यवाद. हॅपी, येस सर, येस. सो हॅपी असणं खूप इम्पॉर्टंट आहे. हा.